नमस्कार मैत्रिणीनो, आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला सर्व पित्री अमावस्येची कथा सांगणार आहे. कथा खूप छान आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. पित्र आपल्या तिथीच्या दिवशी सकाळी सूर्याच्या किरणावर स्वार होऊन येतात आणि आपल्या वंशजाकडून ते अपेक्षा करतात की त्यांनी आपल्या पूर्वजांना अन्न आणि जल अर्पण करावे. सर्व पित्री अमावस्येला शेवटचे पितृभोजन असते. त्यांची ऐकूया एक छोटीशी कथा. पौराणिक कथानुसार देवाचे पूर्वज अग्निश्वात जे सोमपत लोकात राहतात त्यांची एक मुलगी होती. ती मुलगी मानसी अच्छोदा नावाच्या नदीच्या रूपात वसली होती. मत्स्यपुराणात अच्छोदा सरोवर आणि अच्छोदा नदी यांचा उल्लेख आढळतो, जी काश्मीरमध्ये आहे. एकदा अच्छोदाने 1000 वर्ष तपश्चर्या केली. तिच्या तपश्चर्येवरती प्रसन्न होऊन अग्निश्वात आणि बहिष्पद हे आपले इतर पितृगण अमावसूसह अच्छोदाला वर देण्यासाठी अश्विन अमावस्येच्या दिवशी प्रगट झाले. त्याने अच्छोदाला सांगितले की मुली, तुझ्या तपश्चर्येने आम्ही सर्व खूप आनंदी आहोत, म्हणून तुला जे हवे ते माग. पण अक्षोदाचे मात्र तिच्या पूर्वजांकडे लक्षच दिले गेले नाही. तिचे सर्व लक्ष अत्यंत तेजस्वी पितृ अमावसूकडे होते. ती अमावसूवरती भाळली गेली होती. ती फक्त तेजस्वी पितृ अमावसूकडे पाहत राहिली होती. तिचे पितृ तिला वारंवार आग्रह करत होते की वर माग. पूर्वजाकडून सारखा आग्रह केल्यावर ती म्हणाला, प्रभू मला खरोखर वरदान द्यायचे आहे का? कारण तिच्या मनात काही आवरत चालू आहे. यावर तेजस्वी पितृ अमावसू म्हणाले, हे अक्षुदा, वरदानवर तुझा पूर्णपणे हक्क आहे, म्हणून संकोच न करता सांग. तेव्हा अक्षुदा म्हणाली, प्रभू जर तुम्हाला मला वर द्यायचे असेल तर मला तत्क्षणी तुमच्यासोबत रमण करून आनंद घ्यायचा आहे. तिचे जे मनी आलं ते होतं ते तिनं पटकन बोलून दिलं. अक्षुदाचे हे वचन ऐकून सर्व पित्र संतप्त झाले. त्यांनी अक्षुधाला शाप दिला की तू पितृलोकातून पडून पृथ्वीवर जाशील. पूर्वजांनी अशा प्रकारे शाप दिल्यावर अक्षुधा मानावर आली. ती पूर्वजांच्या पाया पडली आणि रडू लागली. पित्रांना तिची दया आली. ते म्हणाले की अक्षुधा, तू पतित येऊनीत शापित झाल्यामुळे मत्स्यकन्या म्हणून जन्म घेशील. पित्रांनी पुढे सांगितले की भगवान ब्रह्माचे वंशज महर्षी पराशर तुला पती म्हणून मिळतील. भगवान व्यास तुला तुझ्या गर्भातून जन्माला येतील. त्यानंतरही इतर दैवी वंशामध्ये जन्म घेऊन तू शापातून मुक्त होशील आणि पुन्हा पितृलोकाकडे परत येशील. पूर्वजांनी असे म्हटल्यावर अक्षुधा शांत झाले. सर्व पितृंनी अमावसूची ब्रह्मचर्य आणि संयमाचे कौतुक केले आणि वरदान दिले की ही अमावस्येची तारीख अमावसू म्हणून ओळखली जाईल. ज्यांना कोणत्याही दिवशी श्राद्ध करता येत नाही ते फक्त अमावस्येच्या दिवशी श्राद्ध तर्पण करून मागील 14 दिवसांची योग्यता प्राप्त करून आपल्या पूर्वजांना संतुष्ट करू शकतात. तेव्हापासून प्रत्येक सर्व पित्री अमावस्या तिथीला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते आणि ही तिथी सर्व पितृ श्राद्ध देखील मानली जाते. त्यांच्या पापाच्या प्रायश्चितासाठी कालांतरात अच्छोदा महर्षी पराशर यांचे पत्नी आणि वेदवासांची आई सत्यवती बनल्या. नंतर ती महासागराच्या अंशात भूत शंतनूची पत्नी बनल्या आणि 2 पुत्र चित्रागद आणि विचित्रवीर्य यांना जन्म दिला. यांच्या नावाने कलियुगात अष्टक श्राद्ध म्हटलं जातं. हिंदू धर्मामध्ये पितृपंधरवाड्यामध्ये सर्व पित्रे अमावस्या या दिवशी पित्रांचे स्मरण करण्याची प्रथा आहे. कारण या 15 दिवसाच्या काळात यमलोकातून मृत्यूलोकी जाण्यासाठी पित्रांना परवानगी असते अशी समजूत आहे. त्यांना पिंडदानाच्या माध्यमातून आपली कृतज्ञता पोहोचवून स्मरण करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सर्व पित्रे अमावस्येला करण्यात येणारे श्राद्ध कार्य आणि तर्पणविधींना सर्वाधिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते. श्रीकृष्णानेही भगवद्गीतेमध्ये सर्व पित्रामध्ये सर्वोच्च असलेला आर्यमा मीच आहे असे म्हटले आहे. त्यामुळे आर्यमा यांचे स्मरण करून सर्व पित्रे अमावस्येला केलेले श्राद्ध कार्य अत्यंत शुभ मानले जाते. पित्रांसाठी या गोष्टी कराव्या. पूर्वजांच्या इच्छानुसार दान करावे. या काळात गायीला दान केलं पाहिजे. यानंतर तूप, चांदी, पैसा, फळ,
मीठ, तीळ, कपडे आणि गुळाचे दान करावे. या दानाचा संकल्प केल्यानंतर आपल्या ब्राह्मणाला द्यावे. श्राद्ध काळात हे दान तिथीनुसार करावे. असं केलं तर पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी मान्यता आहे. पितृदोष टाळण्यासाठी देखील सर्व पित्री अमावस्येला श्राद्ध करतात. ज्याच्या पत्रिकेत पितृदोष सांगितला जातो त्याने रोज नित्यनियमाने कावळ्याला दहीभात आपल्या पितरांच्या नावानं ठेवावा. हा उपाय पितृपक्षात रोज करावा. एक तांब्यावर पाण्यामध्ये एक चमचा काळे तीळ घालून हे मिश्रण दररोज सूर्याला ते सूर्यास्तापर्यंत पिंपळाला घालावे आणि 7 किंवा 7 पटीत प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालताना गेलेल्या पूर्वजांचे नावाने नामस्मरण करावे आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर नमस्कार करावा. सर्व पित्रांना समर्पयामी असे म्हणावे. कणकेचा दिवा करून त्यात तिळाची किंवा राईचे तेल घालून तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवावा व आपल्या पित्रांना सद्गती मोक्ष मिळावा यासाठी प्रार्थना करावी. सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घालावे. हा दिवा दरवाजाजवळ लावावा. ताटात मिठाई, फळे, तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवावा. धर्मात पिंडदानाला फार महत्त्व आहे. कारण काही कारणाने जर तुम्ही पितरांचे पिंडदान केले नसेल तर सोमवती अमावस्येला पिंडदान अवश्य करावे. त्यामुळे पितरांची अतृप्त आत्मा संतुष्ट होतो. अमावस्येच्या दिवशी दूध किंवा तांदळाचे दान अवश्य करावे. त्यामुळे आर्थिक त्रासातून मुक्ती मिळते. आणि काही कारणानं जर पित्र तुमच्यावरती नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होईल. सर्व पित्र अमावस्येला भगवान शिव आणि पार्वतीची पूजा अवश्य करावी. त्यामुळे शिवकृपा राहते. काळ्या तिळाचे दान अवश्य करावे. त्यामुळे पितृदोष दूर होतो. कोणत्याही पितृपक्षाला त्रास देऊ नये. काळे तीळ हे पितरांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे पूर्वजांना काळे तीळ अर्पण करावेत. अमावस्येच्या दिवशी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पिठाच्या दिव्यात तिळाचे तेल वापरून मोळीची वात करावी. तसेच दिव्यात काळे तीळ टाकावे. घराच्या दक्षिण दिशेला ठेवावे. यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कापूर जाळावा. असे केल्याने पितरांची शांती होते आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्याचबरोबर घरातील नकारात्मकता दूर होऊन घरात सुख समृद्धी राहते. सर्व पित्री अमावस्येला पितरांना प्रसन्न करण्यासाठी नेहमी सत्कर्म करा आणि गरजूंना गोरगरिबांना दान करा. तुमची सत्कर्म पाहून आणि तुमचे दान पाहून पूर्वज तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि ते तुम्हाला सुख आणि समृद्धी होण्यासाठी भरभरून आशीर्वाद देतात. सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून अन्नपाणी ग्रहण करण्यापूर्वी पितरांना आगायारी टाकून पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा व तेथे पाण्याने भरलेले भांडे ठेवावे. पितृ अमावस्येला सकाळी सर्वप्रथम पितृतर्पण करावे. गायला हिरवा चारा किंवा गवत खाऊ घालावे. गायला चारा दिल्याने पितरांना हे समाधान मिळतं. पितृ अमावस्येला संध्याकाळी पितरांसाठी तेलाचा दिवा दक्षिण दिशेला ठेवावा. देवलोक सोडताना हा दिवा पितरांना मार्ग उजळून टाकतो अशी श्रद्धा आहे. पितृ अमावस्येला काय करू नये. पितृ अमावस्येच्या दिवशी दारात येणाऱ्या कोणत्याही भिकाऱ्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. त्यांना काहीतरी दान करा. पितृ अमावस्येच्या दिवशी मांसाहार करू नये. पितृ अमावस्येला केस आणि नखे कापणे अशुभ मानले जाते. तसेच या दिवशी कोणत्याही वृद्ध महिला लहान मुलांना अपशब्द बोलू नका. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.